श्रीनिवास साहब आपल्यासाठी खूप वाईट बातमी आहे. आय नो. आम्ही ते न्यूज पेपरमध्ये वाचलं आणि टीव्हीवर पण पाहिलं. लिंगा साहेब, ज्या मार्जिनमध्ये आपण काम करतोय आणि जी क्वालिटी देण्याचं आपण प्रॉमिस केलंय, यामध्ये आपल्याला प्रचंड लॉस होसावं लागणार आहे. समवेअर इफ कॉम्प्रोमाइज वी हॅव टू डू देन क्वालिटी मध्ये का नको. लिंगप्पा साहेब, लिंगप्पाला स्वतःच लॉस घ्यायला कधीच आवडत नाही. साक्षी, साक्षी अगं, माझी ना झोपच उडाली. विक्रमने मला सांगितलं होतं की हे घर 50 लाखाला घेतलंय आणि खरं म्हणजे या घराची किंमत ना 5 कोटी आहे. 5? मला हे आधी माहित असताना तर मी विक्रमला घर घेऊच दिलं नसतं. गो, तू तू टेन्शन नको घेऊ. तू एक काम कर, तू तू इकडे ये आणि मग आपण या विषयावर सविस्तर बोलूया. हा ठीक आहे, ठेव फोन, बाय. देऊचा फोन होता. नवीन घरात शिफ्ट केलं ना आता त्यांनी, त्या घराची खरी किंमत 5 कोटी रुपये. 5 कोटी? त्यामुळे बाकीची रक्कम तो कशी काय भरणार आहे याचंच टेन्शन आलंय देऊला. घ्या, बसा. हाओ, खाली कुठे बसताय? वर बसा इथे. म्हणजे बसा बसा, चला इथे बसा. बसलो असतो खाली. नाही, बसा इथे, इथे बसा. बर बर. माय देव, इतलं मोठं घर तू आलं, कितली श्रीमंत आहे ना तू. तरी आमच्या आठवण ठेवते. मन भरून आलं माय बे. अहो साक्षी, काल रात्री काही सशस्त्र अज्ञात माणसांनी राजला पळवून नेलाय. आणि या सगळ्या गोळीबारात आमचेही काही पोलीस दगावले. कोण होती ती माणसं? ती माणसं जरी आमच्यासाठी अज्ञात असली तरी राजच्या परिचयाची होती. कारण त्यांना जर राजला मारायचंच होतं तर त्याला गोळ्या घालून ती निघून जाऊ शकली असती. पण त्यांनी राजला सही सलामत आपल्या बरोबर नेलं. त्याचा फोन आला की लगेच मला कॉन्टॅक्ट कर. नशिबानं आहेस माहिती आहे तू. नशिबाचाच खेळ आहे असं. आम्ही तर अशा बंगल्याचा स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. हो की नाही शोभा काकू? म्हणूनच खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी आहात. कर्जाचं डोंगर डोक्यावरती घेतलेल्या घराच्या किमतीपेक्षा चेहऱ्यावरच समाधान मोलाच. विक्रमला हे लक्षात यायला हवं होत. वागळे, आपण तुझ्या त्या राजला सरकारी साक्षीदार बनवलं, इतके दिवस पोलीस कस्टडीत ठेवलं, काय झालं? अरे त्याच्या मदतीने तू त्याच्या कुठल्याही साथीदारापर्यंत पोहोचू शकला नाहीस. अरे लाज वाटायला पाहिजे वागळे तुला. पण सर वागळे, तू आता किती काही जरी सांगितलंस ना तर तुझ्या हातून राज निष्ठून गेला हे सत्य तर बदलणार नाहीये ना. नाही सोडणार. त्याच्या पुढे एकदा जरी राज माझ्या समोर आला ना तरी दया माया न दाखवता सरळ गोळ्या घालणार. मोबाईलवर फोन आला होता. ते म्हणाले की काही माणसांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला आणि राजला पळवून घेऊन गेले. ते लॉस बेअरिंग, आय डोंट एग्री. म्हणून क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करायचं? यू आर बिकमिंग इमोशनल. तुम्ही जास्त प्रॅक्टिकल होता. एक्सपिरियन्स आमचं जास्त आहे हो. आमच्याकडे जिद्द आहे, महत्वाकांक्षा आहे. ते जिद्द आणि कॉन्फिडन्स पेक्षा ते ते वेट पाहिजे हो. वेट, नो लॉस, ओनली प्रॉफिट, ओनली प्रॉफिट. मला असं वाटतं लिंगप्पा साहेब की ज्या पद्धतीने तुम्ही विचार करताय तर आम्ही खरंच तुमचं पार्टनर म्हणून योग्य नाही. आणि हे जे लॉसेस आपल्याला होत आहेत हे आपल्या मेहनतीने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण प्रॉफिटमध्ये बदलू शकतो. आम्हाला नाही वाटत आपण यापुढे एकत्र काम करू शकू. आम्ही दोघांचे मार्ग वेगळे आहेत.